गिरिराज छत्रपति शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, गणपति बाप्पा मोरिया। एंड खेल कबड्डी सा स्टार्ट। आमदार नमो चेषक मेगा फाइनल मैच अपनी जारी कर पाता है। नेशनल कबड्डी प्लेयर परेश हरेट की रेड। नेशनल के सामने नेशनल की रेड, टीट फॉर टैट। नेशनल प्लेयर चौधरी इस बार रेड के ऊपर हो गया सामना। विघ्नेश चौधरी महाराष्ट्र संघाच प्रतिनिधित्व राष्ट्रीय कबड्डी पट्टू बहुत फॉर्म में चल रहे। और विघ्नेश की पहली रेड कड़ाक के लिए। आज अग्निपथ है मेगा फाइनल कबड्डी का, पसीने से लथपथ होना पड़ेगा। और ये कमाल का टैकल, व्हाट अ टैकल यार, लेफ्ट टर्न राइट को। फिर भी टीम सेमीफाइनल खेली थी, हुतात्मा कालवार। ग्राउंड में दोनों पाता अपन, जय बजरंग वासीन विरुद्ध सी समर्थक कालवार, यानी के वो मंडल दो है। और यहाँ पे विघ्नेश को पुश किया। कबड्डी वर जीव थोड़ मेहनत करना व्यक्तिमत्व। आणि पालघर जिल्ह्यात, ठाणे जिल्ह्यात, रायगड जिल्ह्यात कबड्डीसाठी स्पर्धेला आजोबा मानाचा आमंत्राचा सुजित तात्याशेठ पाटील नक्की वेद असतात। उद्योजक कालेर त्या थर्ड रेड आ गई मोरिया के कोर्ट में। रेडर विजय का कालेर का धीरज कार पाटील डुबकी। हिंदुस्तान को दिए इंडिया प्लेयर दिए गिरीश एयरनक, असलम इनामदार इंडिया प्लेयर, छत्रपति पुरस्कार विजेते अनेक खेळाडू होत असतात। डबल टाई होल मंजित ते आया रेडर मोरिया सोनाले टीम का। पार्ट डिपेंड सामने, बोनस ऑन नहीं है, टच पॉइंट करना पड़ेगा। कंपनसेशन होता है थर्ड रेड में, डू और डाई रेड। और यहां पे निहार आ गया दीवार की तरह। ओ माय गॉड, हे प्रभु। ग्राउंड नंबर अपन आता जाऊया दूरवर। मैच अस्तित्व के लिए खेला जाता है। प्रो कबड्डी स्टार को बनाने वाले पुंडलिक गोरले और दूसरे प्रो कबड्डी स्टार को बनाने वाले रोशन मात्रे, रमेश मात्रे के भाई रमेश मात्रे भी है। मजा आएगा। सी समर्थक कालवार बर्ड संघ, ये 11वीं मेगा फाइनल है। एक मेगा में आएंगे तो डिफेंस के सामने सॉफ्ट न मात्र या ठिकाणी बोनस टीम का प्रयत्न। सांगली चौड़ा पकड़ निहार, पुनः एकदा निहार ने चौड़ा उचलला है। खेळाडूंनी खेळवृत्तीने खेळा प्लीज, कारण पंचांची नजर ही नक्कीच पहिले खेळाडू असते आणि खेळाडूची नजर ही मॅचच्या स्पीड मध्ये असते। खेळाडू गरम असतो। पहिला माळी टफ देतील का निहारला। धन्यवाद। मैदान क्रमांक आपण येतो चार वर। आणि सांगली पकड, टोचा ठोस राईट कॉर्नर में रेड। थाई पाई करते हुए डिफेंडर, आंखों में आंखों इशारा, टोटस द लास्ट 10 सेकेंड, डू और डाई रेड। अब अटेम्प्ट करेंगे और विघ्नेश, ओ माय गॉड। और यहां पे हुआ क्या, आमदार नमो चषक में ट्रॉफी में। यह है नेशनल प्लेयर करण का शिकार किया लेफ्ट कॉर्नर का। मेन डिफेंडर अब बाहर है करण, डाइव लगाने वाला। बनाओ, खुद कमेंटेटर आके पूछेगा व्हाट योर नेम। हो गया रेट का प्रयत्न, यानी कहता व्हाट व्हाट टैकल।
पदस्पर्शा प्रयत्न जरूर आहे उजव्या कोपऱ्यामध्ये पुनश्चेद या ठिकाणी प्रयत्न चैतन्य माळी जोपर्यंत आहे तोपर्यंत आशा आहे चैतन्य माळी सोडणार नाही कॉन्फिडंट आहे चैतन्य सोनाळेकडनं हा रेडर चालला तरच मोरियाचं डोकं वरील तरच मोरिया सोनाळे कमबॅक करे आला बनते मॅच बनेल फर्स्ट हाफ मेगा फायनल मॅच थर्ड रेड गुण संख्या 10-17 विजय काल्यर 17 आणि मोरिया सोनाळे 10 सात गुणांची आघाडी लोन देव नक्कीच आपण पाहते वाशिम संघाने आघाडी घेतली आहे ठाणे जिल्हा तरी कबड्डी स्पर्धा लगातार तिसऱ्यांदी फायनल आणि विजयाची हॅट्रिक जिल्हा स्तरीय कबड्डी असोसिएशन मध्ये घेणारा संघ तो म्हणजे जय बजरंग वाशिम मेगा फायनल मध्ये आघाडीवर मात्र बघायला मिळतोय आणि मिलिंद दिनकर जय बजरंग वाशिमचे कबड्डी प्रियांच्याकडनं शुभेच्छा येत आहेत जय बजरंग वाशिम टीमला धन्यवाद सुजितजी पाटील सूरजजी पाटील त्यानंतर या ठिकाणी शुभ आगमन होत आहे कडक वडगावचे प्रथम नागरिक वडगावचे नवनिर्वाचित सरपंच कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनिर्वाचित संचालक टोशा टोसा याला म्हणतात मोई घे मोई टी फॉर टॅट हे प्रभू जगन्नाथम क्या मॅच आहे विजय भोईर यांना सन्मानित करण्यासाठी मी सेजलताई पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत आणि सन्मान करायचा आहे नीलमताईंचा ज्या ओवळी गावावरनं आलेल्या आहेत पंचांच मी आयोजन समिती अर्थात स्वर्गीय आकाश क्रीडा मंडळ वडून अवघर यांच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे त्यानंतर प्रियांका ताई राकेश पाटील या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत मी ताईंना विनंती करतो की ताई आपण पुढे या वंदनाताई सदानंद पाटील यांच्या शुभ हस्ते ताईंचा आपण सन्मान करणार आहोत टच कव्हर लावा थर्ड रेड बघत राहा बघत राहा थर्ड रेड बघत राहा काय घडेल आला कडक टोशा टोसा ओके थर्ड रेड इथे मॅच आहे इथे या मॅचचं गेम प्लॅनिंग आहे थर्ड रेडला आहे आला पॉइंट घेऊन विघ्नेश नॅशनल कबड्डी प्लेयर विजय काले टीम रेड पॉइंट मशीन निकालना पड़ता है इस कंपल्सेशन होता है रेड में और पॉइंट यहां पे नहीं मिला तो बार रेडर बार टर्निंग पॉइंट ऑन द रेड का प्रयत्न बघायला मिळतोय विघ्नेश सक्सेसफुल रेड करून दाखवली बघा काय घडेल वाह 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 सावकाश यावेळेस मात्र रेडचा प्रयत्न प्रारंभित होईल काय घडेल निहारने टॅकल किया काय जबरदस्त पट कुछ तो सोचा इथे मॅच टर्न होण्याची शक्यता आहे आणि मॅच बनवायची शक्यता आहे विघ्नेश बनवेल का की पकड करून मॅच टर्न करतील मोरिया सोनाळे तिसरी चढाई विघ्नेशला कंपल्सरी पॉइंट काढायचा आहे बघा पकड झाली टाळ्या होता टाळ्या इनका फासला आहे 3 मिनिट बाकी हे रेड इम्पॉर्टंट आहे इतर मॅच आहे तरीच्या कंडिशनला मॅच आहे आणि ही सोरस्ता लागेल या रेड साठी मागच्या रेडला पॉइंट घेतला आहे आता यावेळेस कोण टच करणार कोण रोखणार या ठिकाणी हँड टचचा प्रयत्न आणि इथं पकड निघेल का ओ माय गॉड हे प्रभू विजय काल्लेर विजयाच्या उंबरट्यावर मोरिया सोनाळे आशेवर निहार रेड पर है आला वाघ आला वाघ कॅलरचा वाघ
नियर पाटील फाइनल मैच ची ट्रॉफी आता हातातून घेणार नाही मोरिया वागलाय बघा रिप्ले बघा कसा आलाय मध्य रेषेवर तीन ची बट्टी हे बघा प्रेक्षकांनी विसरू नका मोरिया सोनारे आणि काल्लेरचा सामना आहे तेव्हा बॅरिगेटवरचे प्रेक्षक प्लीज पोल हलतायत अटी तटीच्या कंडिशनला निहार मॅच काढली व्हॉट अ रेड यदू ऑल इज वेल विघ्नेश चौधरी रेड पॉइंट मशीन और भारी भक्कम लीड 8 पॉइंट के साथ मॅच जीता